फर्स्ट क्लास म्हणून हे दोन जातीचे दोन बॅगा राहत आहे आणि हे सहा जूनला लवकर केलेले हे बघा. अच्छा आता काय परिस्थिती? आता परिस्थिती म्हणजे प्रत्येक झाडाला दहा पंधरा फुलं, त्याच्यापैकी दहा फुलाला पंधरापैकी दहा फुलाला आज गोंडाळी आहे. प्रत्येक गोंडाळी आतापर्यंत याचा मुळा खर्च कमीत कमी 10-12 हजार रुपये एकरी झालेला आहे. आणि हे तर मला तर आता एवढं खाली हे उठून फेकून द्यायच्या परिस्थितीत आहे. मी आतापर्यंत 5 क्विंटल कापूस व्हायचे फुलं मी तोडून टाकलेले. कृषी विज्ञान केंद्राने सांगितलं की हे फुलं तोडून नायनाट करा. त्यानुसार मी आज 5 क्विंटल कापसाचे फुलं तोडून फेकून दिलेले. बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राची एक टीम कार्यरत आहे आणि ते जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करतात. त्याचे एक तज्ज्ञ प्राध्यापक संदीप जायबा आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की सध्या नेमकी या संदर्भातली काय प्रगती आहे. संदीप सर, मला सांगा की आपण कुठं कुठं आतापर्यंत सर्वेक्षण केलं आहे याचं आणि कुठं कुठं आपल्याला बोंडअळी आढळली आहे. तर या बोंडअळीच्या संदर्भात ज्यावेळेस आम्हाला वाटलं की बोंडाळी बरेच सर्वेक्षण साहेबांकडून पण आम्हाला सूचना भेटली की आमच्या याच्यामध्ये बोंडाळी येत आहे, तर आम्ही 26 जूनला ज्यावेळेस त्यांच्या स्वतः प्लॉटवर येऊन बघितलं तर आम्ही सहज असं फिरताना एक 20 बोंड त्या फुलं त्या ठिकाणी तोडले असतात तर आम्हाला जवळपास 16 फुलामध्ये बोंडाळी त्या ठिकाणी आढळून आली. आणि जवळपास त्यानंतर आम्ही त्यांना सल्ला दिला की जेवढे काही इफेक्ट किंवा बोंडाळी ग्रस्त फुलं आहेत तर ते पूर्ण तोडून पूर्ण नष्ट करून त्या ठिकाणी तुम्ही टाका. त्यानंतर आम्ही माहूर तालुक्यामध्ये जवळपास 6 गावामध्ये फिरलो असता पण त्या ठिकाणची लागवड थोडी उशिरा असल्यामुळं आणि तिथली जो कापूस आहे तर हा पाते अवस्थेमध्ये आहे त्यामुळे एवढी बोंडाळी त्या ठिकाणी आढळून आली नाही. पण हा जी अवस्था आहे तर ही फुलं अवस्था असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला जवळपास 70-80% प्रादुर्भाव बोंडाळीचा या ठिकाणी आढळून आला. तसेच आम्ही मुदखेड असेल, अर्धापूर असेल, त्यानंतर किनवट या भागामध्ये सुद्धा किनवट भागामध्ये पण काही ठिकाणी आम्हाला बोंडाळीचा प्रादुर्भाव यावर्षी आढळून आला आहे. तर त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना तसे कंट्रोल मेजरचे काही सजेशन दिले, कामगंध सापळे, त्यानंतर काही फवारण्या कोणत्या केल्या पाहिजेत त्यानुसार आम्ही त्यांना सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. सर, तुम्ही जे काही सूचना दिल्या तर त्यानुसार जर शेतकऱ्यांनी फवारणी केली किंवा सापळे वगैरे लावले तर परिणाम काय होईल याचा, म्हणजे कंट्रोल होईल का? तर सुरुवातीपासून जे जर सापळे जर शेतकऱ्यांनी एकरी जर 8 आपण जर लावले तर कमीत कमी त्याच्यातून जी काही बाल्यावस्था आहे किंवा जे काही पतंग अंडे घालणार आहेत तर तेवढे पतंग जे अंडे घालणार आहेत ते आपण कंट्रोल करू शकतो. तर यामध्ये एक जरी आपण त्या ठिकाणी कामगंध सापळा जर लावला तर एका कामगंध सापळ्यामध्ये जर 2-3 दिवसामध्ये जर 8 च्या वरती जर पतंग नर पतंग जर अडकत असेल तर असं समजायचं की त्या ठिकाणी आर्थिक नुकसान पातळीच्या वरती त्या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्यासाठी सुरुवातीपासूनच आपण जे काही कंट्रोल मेजर आहेत तर ते आपण घेतले पाहिजेत. त्यामध्ये कीटकनाशकची फवारणी असतील तर या आपण जर घेतल्या तर निश्चितच जो प्रादुर्भाव आपला जास्त होणार आहे तो आपण थोडंफार याच्या फरकामध्ये कमी करू शकतो. तर ह्या शेतकऱ्यांना सुद्धा हे असं राहील की शेतकऱ्यांनी याची काळजी घेऊन जर केलं तर निश्चितच त्याचा प्रादुर्भाव कमी या ठिकाणी आढळून येईल. आपण पाहिलं की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यानंतर कृषी विभाग असेल किंवा राज्य शासन यांनी उपाययोजना करायची गरज होती. परंतु आपण पाहिलं की त्यानंतरही कृषी विभागाने किंवा राज्य सरकारने कुठलाच धडा घेतलेला नाही आणि आज मराठवाड्यामध्ये जे की मागच्या वर्षी प्रमाण कमी होतं यावर्षी मात्र मराठवाड्यामध्ये देखील बोंडअळीचा जो आहे प्रमाण तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या मागची संकटांची मालिका काही केल्या